सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. पबजी खेळण्यास विरोध केल्याने मुलाने आईची हत्या केल्यानंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. 16 वर्षीय मुलाने 4 जूनला वडिलांच्या पिस्तुलाने आईची गोळ्या झाडून हत्या केली होती. यानंतर मुलाला बाल सुधार गृहात पाठवण्यात आलं आहे. बाल सुधार गृहात पाठवण्यात आल्यानंतर मुलाने तेथील मुलांशी बोलताना आईची हत्या केल्याचा आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचं म्हटलंय. मुलाने दंडाधिकाऱ्यांना सांगितलं की जास्तीत जास्त मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाऊ शकते आणि माझी त्यासाठी तयारी आहे. मी पिस्तुलाने माझ्या आईची हत्या केली असून रात्रभर मित्रांसोबत पार्टी देखील केली. बाल सुधार गृहातील कर्मचाऱ्याने बोलताना सांगितलं की जेव्हापासून मुलगा इथे आला आहे तेव्हापासून चविष्ट जेवण देण्याची मागणी करत आहे. तो वारंवार या प्रकरणात पोलिसांची चूक असल्याचं सांगतोय. पोलिसांची चूक असल्यानेच आपण जेलमध्ये आहोत असं तो म्हणत आहे. पण तो आपल्या गुन्ह्याची कबुली देखील देत आहे आणि पोलिसांनी इथे पाडून योग्य काम केल्याचंही म्हणत आहे. दंडाधिकाऱ्यांनी मुलाला आईची हत्या का केली, तुला भीती वाटत नाही का अशी विचारणा केली. यावर मुलाने आपल्याला भीती वाटत नाही, जास्तीत जास्त फाशीची शिक्षा दिली जाईल आणि त्यासाठी माझी तयारी आहे असं सांगितलं. मुलाने उत्तर दिल्यानंतर दंडाधिकारी संतापले आणि त्यांनी पोलिसांना रिमांड मागण्यास सांगितलं. यानंतर त्याची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली. मुलाच्या लहान बहिणीने कुटुंबियांना सांगितलं की आईची हत्या केल्यानंतर तो रात्री 2 वाजता गाडीवरून कोणाला तरी भेटण्यासाठी गेला होता. पोलिसांनी मात्र याबाबत अधिक माहिती दिलेली नाही. कुटुंबीय हत्येमध्ये चुकीच्या पद्धतीने मुलाला अडकवण्यात आल्याचा दावा करत आहेत. कुटुंबियांनी पबजीची खोटी गोष्ट रचली असल्याचा दावा केला आहे. पोलिसांच्या तपासावर आपण समाधानी नसल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. एका नातेवाईकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर पोलिसांनी पबजीची गोष्ट रचली असून आम्हाला ती स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही असं म्हटलं आहे.